घराशेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेचा वापर झाडे लावून परसबाग तयार करण्यासाठी केला जातो. मात्र सदरच्या परसबागेतच चक्क गांजाची शेती करून अवैधपणे गांजा विकणाऱ्या पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धडक कारवाई करत नुसत्या आवडल्या आहेत. तर दुसऱ्या कारवाईत तालुक्यातील वाघोली शिवारात एक शेतात सुरू असलेल्या अवैध गांजा विक्रीवर कारवाई करून मुद्देमाल जप्त केला आहे. एकंदरीत धामणगाव रेल्वे शहरात एकाच वेळी झालेल्या दोन कारवायांमध्ये अंदाजे 10 किलो गांजा जप्त केला. या कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे तणानले असून पोलिसांनी पुन्हा आपला वचक सिद्ध केलेला आहे. धामणगाव रेल्वे शहरासह तालुक्यात अवैध गांजा विक्री गुप्त माहितीनुसार पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास शहरातील आठवडी बाजारात धडक कारवाई करण्यात आली. आठवडी बाजारातील शेख इस्माईल शेख बाबा वय 20 वर्ष या आरोपीने आपल्या घराच्या मागे असलेल्या परसबागेच्या जागेचा वापर करीत चक्क 10 ते 12 फुटाचे गांजाचे झाडे लावून गांजा विक्रीचा व्यवसाय थाटला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत सदर गांजाच्या झाडांसह आरोपी अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील वाघोली येथील एका शेतात असलेल्या झोपडीत आरोपी अमोल नंदू जयस्वाल बाहेरून गांजा विकत आणून त्याच्या प्लास्टिक पण्यांमध्ये पॅकिंग करून विकण्याचा अवैध व्यवसाय करीत होता. सदर शेतामध्ये सुद्धा धडक कारवाई करीत पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या पथकाने आरोपीस अटक करून वचक बसविला आहे. ही कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात दत्तापूरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक राजेश राठोड तळेगाव येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय आगरे सुधीर बावने उमेश वाघमारे रोशन दुधे महेश प्रसाद अरुण पवार मनीष कांबळे यांच्यासह पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केली आहे. सर, आज ही कारवाई झालेली आहे गांजाच्या संदर्भातली, या संदर्भात आपलं काय मत आहे? आज सकाळी गुप्त बातमीद्वाराद्वारे माहिती मिळाली की ग्राम वाघोलीच्या शेत शिवारामध्ये एक इसम स्वतःच्या झोपड्यामध्ये बाहेरून गांजा आणतो आणि तिथून तो चिल्लर विक्री करतो. या माहितीवरून आम्ही पोलीस स्टाफ पोलीस अधिकाऱ्यांच्या सह रेड केली असता तिथं आम्हाला गांजा मिळून आला. त्याचबरोबर दुसरी कारवाई धामणगाव शहरामध्ये आठवडी बाजार येथे एक इसम आपल्या घराच्या परसबागेमध्येच त्यानं गांजाची झाडं लावली होती आणि तिथेही रेड केलेली आहे. मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची कारवाई सुरू असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत. बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.